नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत पालकची पातळ भाजी, त्याला दाल पालक सुद्धा म्हणतात। तर ते बनवण्यासाठी मी पालकची काही पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत। इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे, आणि आलं लसूणची पेस्ट, एक कांदा घेतलेला आहे मोठा कापून, चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक, ह्या आपण तोडून घेणार आहोत। कोथिंबीर घेतलेली आहे, इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे दोन मोठे चमच। तिथे तुम्ही बटर वापरलं तरी चालेल किंवा तेल वापरलं तरी चालेल। थोडंसं जिरं घेतलेलं आहे। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅन म्हणजे स्टोव्ह ठेवलेला आहे। स्टोव्ह आपला छान गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हे साजूक तूप टाकते। जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे। मिरच्या आहेत ह्या तिखट आहेत, त्याच्यामुळे मी त्या तोडून टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी जिरं टाकते आणि कांदाही टाकते। आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। साजूक तुपाचा छान सुगंध सुटलेला आहे। त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकते अर्धा चमच। तुम्हाला हवं तर तुम्ही नुसतं लसूण वापरलं तरी चालेल। आणि छान आपण मिक्स करूया आणि शिजवून घेऊया। त्याच्यावरती मी झाकण ठेवते। बघूया आपली फोडणी झाली आहे का। आपला छान शिजतोय, आपल्याला तो ब्राऊन करायचं नाही आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पालक शिजवायची आहे, त्या अगोदर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। त्यातच आपण पाव चमच हळद, पाव चमच गरम मसाला, आवडीनुसार टाका। ज्याला गरम मसाला आवडत नसेल त्याने टाकू नका। फ्रेश कोथिंबीर छान आपण मिक्स करून घेऊया। त्यातच आपण पालक टाकणार आहोत। छान मिक्स करून घेऊया। छान अशी थोडीशी वाफ घेऊया। बघूया आपली पालकची भाजी झाली आहे का। छान वाफलेली आहे, मऊ पडली आहे पूर्ण। दोन मिनटं फक्त वाफवायची ती भाजी, छान मऊ पडते। त्याच्यामध्ये आपण आता ही डाळ टाकणार आहोत। अशी मिक्स करून घ्यायची। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ बनवू शकता। त्या भांड्यामध्ये थोडस डाळ आहे, त्यातच मी पाणी टाकते आणि थोडस त्याच्यामध्ये टाकून घेते। आपली दाल पालक ही आपली शिजती आहे। आता ह्याला छान अशी उकळी काढून घेऊया। दाल पालकला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे मस्त। आपण थोडंसंच मीठ टाकलं होतं, आता आपण अजून थोडंसं मीठ टाकणार आहोत। मी टेस्ट करून पाहिलेलं आहे, आपली दाल पालक तयार आहे। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते, गॅस बंद करते। पालकची पातळ भाजी आपली तयार आहे, म्हणजेच दाल पालक आपली तयार आहे। ही भाजी आपली आपण प्लेन राईस बरोबर किंवा पुरी भाजी बरोबर
नान रोटी बरोबर अतिशय टेस्टी लगते। त्याच्यावरती मी कोथिंबीरने सर्विंग केलेलं आहे आणि साजूक तूप टाकते। तर आपला दाल पालक तयार आहे। मैत्रिणीनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।